नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे आजच्यावरून आपण सत्तर प्रश्नाची केची महत्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे या टेस्ट मधील सर्व प्रश्न खूपच महत्वाचे आहेत टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे सोनमर्ग गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणी पैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत सोनमर्ग गुलमर्ग ही थंड हवेची ठिकाणे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार जम्मू काश्मीर या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचं आपण बहुत पंतप्रधान जनधन योजनेचे घोषवाक्य पुढील पैकी कोणते आहे पंतप्रधान जनधन योजनेचे घोषवाक्य पुढील पैकी कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन माझे खाते विधाते या ठिकाणी योग्य आन्सर होईल पुढचं आपण पाहूत लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये पुढीलपैकी कोणता मुख्य गॅस असतो लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये पुढीलपैकी कोणता मुख्य गॅस असतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक कार्बन डायऑक्साईड यामध्ये मुख्य घ्यास असतो प्रश्न क्रमांक पाचवा राष्ट्रपतीला आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असेल तर तो पुढील राजीनामा द्यायचा असेल तर ते पुढील पैकी आपला राजीनामा कोणाकडे देतात तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार उपराष्ट्रपती या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सव्वा ही खालीलपैकी कोठे आहेत बेटे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत बेटे तर या ठिकाणी होप्शन क्रमांक एक होंशु बेटे ही जपानचा समुद्र या ठिकाणी होंशु बेटे आहेत प्रश्न क्रमांक सातवा भारतामध्ये चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते भारतामध्ये चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कर्नाटक या ठिकाणी योग्य असे होईल प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणापासून मिळणारी ऊर्जा ही प्रदूषण विरहित असते खालीलपैकी कोणापासून मिळणारी ऊर्जाही प्रदूषण रहित असते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सौर घट या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा घटक राज्यांच्या महाधिवक्तांची नियुक्ती कोणाकडून केली जाते घटक राज्यांच्या महाधिवक्ता यांची नियुक्ती पुढीलपैकी कोणाकडून केली जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा सोने या मौल्यवान धातूचा अनुक्रमांक पुढील पैकी खिती आहे सोने या मौल्यवान धातूचा अनुक्रमांक हा पुढीलपैकी आहे तर या ठिकाणी ऑफन क्रमांक तीन एकोणऐंशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा टिंबटिंब हे महाराष्ट्रामध्ये केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे टिंबा हे महाराष्ट्रामधील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे तर या ठिकाणी ऑसन क्रमांक एक जळगाव या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा संरक्षण हा विषय पुढीलपैकी कोणत्या विषय कोणत्या सूचीमधला विषय आहे संरक्षण हा विषय पुढीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे तर या ठिकाणी ऑप्शन तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन संघ सूची या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा हिमरुशालीसाठी पुढीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध ठिकाण आहे हिमरुशालीसाठी पुढीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध ठिकाण आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन औरंगाबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा जिल्हा परिषदेचे कामकाज एकूण किती समित्यामार्फत चालते जिल्हा परिषदेचे कामकाज हे एकूण किती समित्या मार्फत चालते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन जिल्हा परिषदेचे कामकाज हे एकूण दहा समित्यामार्फत चालते प्रश्न क्रमांक पंधरावा घटनेच्या कोणत्या कलमांवे उच्च न्यायालय स्थापन केले जाते घटनेच्या कोणत्या कलमांवे उच्च न्यायालय हे स्थापन केले जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन दोनशे चौदा कलम या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पुढीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार मुंबई नागपूर या दोन शहरांना समृद्धी महामार्ग हा जोडतो प्रश्न क्रमांक सतरावा महाराष्ट्रामध्ये टिंब टिंब नदीचे खोरे ही संतांची भूमी म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रामधील कोणत्या नदीचे खोरे हे संतांची भूमी म्हणून ओळखले जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गोदावरी नदीचे खोरे संतांची भूमी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक अठरावा किनवा हा पुढीलपैकी कशाचा प्रकार आहे किनव हा पुढील पैकी कशाचा प्रकार आहे किनव तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन किनवा हा कवक याचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक एकोणीस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांचा अध्यक्ष पुढील पैकी कोण असतो जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचा अध्यक्ष पुढील पैकी कोण असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक वीस भीमा नदी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते भीमा ही नदी पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन भीमा ही नदी पुणे या जिल्ह्यामध्ये उगम पावते प्रश्न क्रमांक एक्केवीस संगमरावर हे खनिज कोणत्या राज्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त होते संगमरावर हे खनिज पुढीलपैकी कोणत्या राज्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राजस्थान या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस ऐतिहासिक बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली होती ऐतिहासिक बक्सारची लढाई पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार सतराशे चौसष्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता लोकमान्य टिळकांचा मृत्यू हा पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला होता प्रश्न क्रमांक चोवीस अठराशे चोपन्न चा उडसा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित आहे सन अठराशे चोपन्न चा उडसा खलिता हा पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अठराशे चौपन्नचा खलित हा शिक्षण या विषयीचा संबंधीचा आहे प्रश्न क्रमांक पंचवीस शेती क्षेत्रामधील अखंड चोवीस तास वीज पुरवठा करणारे भारतामधले पहिले राज्य कोणते आहे शेती क्षेत्रासाठी अखंड चोवीस तास वीज पुरवठा करणारे भारतामध्ये पहिले एकमेव राज्य पुढील पैकी कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन तेलंगणा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस ब्रिटिश राजवटीच्या काळामधला पहिला भारत मंत्री पुढीलपैकी कोण होता ब्रिटिश राजवटीच्या काळामधला पहिला भारत मंत्री पुढीलपैकी कोण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड स्टॅनले हा ब्रिटिश राजवटीच्या काळामधला पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस दिल्ली शहरास नॅशनल कॅपिटल टेरिटरी दर्जा पुढीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला होता दिल्ली शहरास नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला झालेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 69 वी घटना दुरुस्ती या ठिकाणी योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक 28 ई-लर्निंग म्हणजे विडुल पे की योग्य आंसर कोणते होईल ई-लर्निंग म्हणजे विडुल पे की योग्य आंसर कोणते होईल त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून अध्ययन या ठिकाणी योग्य आनसर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस केंद्र सरकारच्या उत्पादनामधील राज्य सरकारचा वाटा कशाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारच्या उत्पादनामधील राज्य सरकारचा वाटा हा पुढीलपैकी कोणत्या शिफारशीनुसारच चालतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन वित्त आयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस सह्याद्रीची निर्मिती पुढीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झालेली आहे निर्मिती ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झालेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार प्रस्तरभंग या ठिकाणी योग्य अन्जर होईल पुढचा आपण महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ हे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नाशिक या ठिकाणी योग्य अन्जर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस आपला अणुविद्युत प्रकल्प व राज्याची अयोग्य जोडी ओळखायची आहे अणुविद्युत प्रकल्प व राज्याची आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आयोग्य जोडी नरोरा आहे हरियाणा या ठिकाणी अयोग्य जोडी होईल कल्पकम तामिळनाडू बरोबर आहे रावतभाटा राजस्थान बरोबर आहे कैगा कर्नाटक बरोबर आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी अयोग्य जोडी होईल प्रश्न क्रमांक तेहतीस युनिसेफ या संघटनेचे कार्य हे मुख्यत्वे कोणाच्या संबंधीचे आहे युनिसेफ या संघटनेचे कार्य हे मुख्यत्वे कोणाच्या संबंधीचे आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन युनिसेफचे कार्य हे बालके यांच्या संबंधीचे कार्य क्रमांक चौतीस एड्स या रोग कारणूत घटक पैकी को है एड्स या रोगल पैकी को घटक हा कारणूत ऑप्शन क्रमांक चार विषाणु योग्यंस रोएल प्रश्न क्रमांक छत्तीस टिंबटिंब येथे भारताने पहिली अणुचाचणी घेतली होती टिंबटिंब येथे भारताने पहिली अणुचाचणी घेतली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पोखरण या ठिकाणी भारताने पहिली घेतली होती विद्युत दाबाचे एकक पुढील पैकी कोणते आहे विद्युत दाबाचे एकक पुढीलपैकी कोणते आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक होल्ट हे विद्युत दाबाचे एकक आहे प्रश्न क्रमांक अडतीस कांजिरंगा राष्ट्रीय द्यान उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान हे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आसाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कोणते कौन। देशामधले दे पहिले सेंद्रिय राज्य ठरलेले आहे देशामधले दे कोणते पहिले राज्य हे सेंद्रिय राज्य ठरलेले आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सिक्कीम हे भारतामधले पहिले सेंद्रिय राज्य ठरलेले आहे प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्रामध्ये कोणती शेळीची जात प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये कोणती जात ही शेळीची जाती प्रसिद्ध आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्रामध्ये सुरती ही शेळीची जात

योग्य answers होईल क्रमांक त्रेचाळीस इस्रायल या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे इस्रायल या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन जेरुसलेम ही इस्रायल देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक 44 झाशीचे राज्य कोणत्या वर्षी खालसा करण्यात आले होते झाशीचे राज्य हे कोणत्या वर्षी खालसा करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अठराशे आले होते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस भारतीय राज्यघटनेने शेष अधिकार पुढीलपैकी कोणाकडे सुपूर्द केलेले आहेत भारतीय राज्य घटनेने शेष अधिकार हे पुढील पैकी कोणाकडे सुपूर्द केलेले आहेत त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन केंद्र शासन या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस नारायण श्रीपाद राजहंस यांना कशाने संबोधले जाते नारायण श्रीपाद राजहंस यांना पुढील पैकी कोणत्या नावाने संबोधले जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक बालगंधर्व या नावाने त्यांना संबोधले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस मणिपूर या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे मणिपूर या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार इम्फाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास ओखा हे बंदर पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ओखा हे बंदर पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ओखा हे बंदर गुजरात राज्यामधील प्रमुख बंदर आहे प्रश्न क्रमांक पन्नास आपला विद्याधन या शब्दाचा विग्रह दाखवणारा पर्याय ओळखायचा आहे विद्याधन या शब्दाचा आपला विग्रह दाखवणारा पर्याय निवडायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्या हेच धन या ठिकाणी करेक्ट विग्रह होईल प्रश्न क्रमांक 51 अजिंक्यतारा हा किल्ला पुडेलपेकी कोणत्या ठिकाणी आहे अजिंक्यतारा हा किल्ला पुडेलपेकी कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अजिंक्यतारा किल्ला सातारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक 52 भारत संयुक्त राष्ट्राचा सभासद पुडेलपेकी केव्हा झाला होता भारत संयुक्त राष्ट्राचा सभासद पुडेलपेकी केव्हा झाला होता ठिकाणी क्रमांक एकोणीसशे पंचेचाळीस या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेपन्न भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती पुढीलपैकी कोणता अवलंब केला जातो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक यापैकी सर्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौपन्न पेट्रोलियम उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे अंकलेश्वर हे ठिकाण पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये पे आहे पेट्रोलियम उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारे अंकलेश्वर हे ठिकाण पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार अंकलेश्वर हे ठिकाण गुजरात या राज्यामधील हे ठिकाण आहे क्रमांक छप्पन कोणत्या वाळवंटाचा आशियामधले सर्वात मोठे वाळवंट म्हणून उल्लेख कराल पुढीलपैकी कोणत्या वाळवंटाचा आशियामधले सर्वात मोठे वाळवंट म्हणून उल्लेख कराल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गोबी वाळवंट या ठिकाणी योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक 57 जपान देशाचे चलन पुढीलपैकी कोणते आहे जपान या देशाचे चलन पुढीलपैकी कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 जपानचे चलन एन या ठिकाणी योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक 58 ड्रीगबुड आसाम ते कन्याकुमारी या स्थानकादरम्यान दरम्यान पुढीलपैकी कोणती रेल्वे धावते ड्रीगबुड आसाम ते कन्याकुमारी या दोन स्टारका दरम्यान पुढील कोणती रेल्वे धावते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विवेक एक्सप्रेस या ठिकाणी योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक एकोणसाठ खालीलपैकी कोणते ठिकाण हे कागद गिरण्याशी संबंधित नाही खालीलपैकी कोणते ठिकाण हे कागद गिरण्या यांच्याशी संबंधित ठिकाण नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक तुमसर भंडारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक साठवा तोड दाबन बुक मार खाने मनल की योग्य आंसर बुक्यांचा तो बुकें याठिका योग्य आंसर कोई ऑप्शन क्रमांक दोन आगतिक स्थिति होने याठिका योग्य आंसर प्रश्न क्रमांक एकसठ घटने मिलत कलमानुसार आर्थिक अनीबाणी लागू करता घटने मदल को कलमानुसार आर्थिक अनबाणू लागू करता ऑप्शन क्रमांक दौन तीनशे साठ कलमुसार देशामध्ये आर्थिक अनबाणी लागू करता येते